माझ्या नवीन नवीन रेसिपीज जर तुम्हाला हव्या असतील तर सबस्क्राईबचं बटन दाबून बेलच्या आयकॉनवर क्लिक करा. लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आज मी सुरमई रवा फ्राय करणार आहे, त्याकरता मी इथे साहित्य घेतलेलं आहे. मीठ चवीनुसार घ्यायचंय. कोकम आगळ मी 4 ते 5 चमचे घेतलंय. तिखट चवीनुसार घ्यायचंय. मालवणी मसाला आहे 2 चमचे घेतलाय. सुरमईचे मोठे 4 पीस घेतले. त्याचे साईडची स्किन वगैरे मी सगळं साफ करून घेतलेलं आहे आणि त्याला मीठ आणि हळद लावून ठेवलं होतं 15 मिनिटांकरता. इथे मी रवा घेतलाय 1 वाटी, तांदूळाचं पीठ 1/2 वाटी घेतलेलं आहे आणि तेल आपल्याला फ्राय करायला लागेल तेवढं. आता आपण सुरमईला लावण्याचं पहिले साहित्य एकत्र करून घेऊया. मालवणी मसाला टाकतेय 1 बाउलमध्ये. तिखट टाकूया. मीठ टाकतेय. कोकम आगर. आता हे एकत्र करायचंय. आता हे मी सगळं एकत्र करून घेतलेलं आहे मिश्रण. आता मी हे फिशला लावतेय. आता हे सगळीकडे व्यवस्थित हाताने पसरून घेऊया. सगळ्या फिशला दोन्ही बाजूने चांगला मसाला लावून घेऊया. आता मी या फिशला पूर्ण मसाला लावून घेतलेला आहे. मी आता 5 ते 10 मिनिटाला असंच ठेवणार आहे. आता 10 मिनिटे झालेली आहेत. आता आपण फ्राय करायला घेऊया. त्याच्याकरता या प्लेटमध्ये रवा आणि तांदूळाचं पीठ आहे. त्याच्यामध्ये मी मीठ टाकतेय. चवीनुसार थोडंसंच टाकायचंय कारण आपण त्याच्यामध्ये पण टाकलो होतो मसाल्यांमध्ये. आणि थोडासा मालवणी मसाला टाकतेय. आता आपण एकत्र करून घेऊया. आता हे 1 चिव झालेला आहे. मी आता 1-1 फिश घेणार आहे. याच्यामध्ये टाकणार आहे. त्याला आपण रवा लावून घेऊया सगळीकडनं. याच्या साईडनं आपण लावायचं आहे. एक्स्ट्राचा थोडा चटकून घेऊया. अशी मी ही फिश रव्यामध्ये गोळून घेतली आहे. तशा प्रकारे आपण सगळ्या गोळून घेऊया. आता मी एक नॉनस्टिक तवा घेतलेला आहे. त्याच्यावर मी तेल टाकते 1 चमचा. पसरून घेऊया थोडं. आपण या रव्यामध्ये घोळवलेल्या फिश ठेवूया अलवर. मीडियम गॅस करते मी. थोडस आजूबाजूने पण थोडस तेल सोडूया. आणि आता याला दोन्ही साईडने छान ब्राऊन खरपूस भाजून घेऊया आपण. 10 मिनिटे लागतील याला. आता 5 मिनिटे झाली आहे. मी 5 मिनिटे दुसऱ्या साईडने पण भाजून घेणार आहे. सुरमई रवा फ्राय तयार आहे. गरम गरम सर्व्ह करायचे.